द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे. दिवस दुसरा, सकाळचे 7 वाजलेले आहेत. काल आम्ही लेट आल्यामुळे आम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये जाऊ शकलो नाही, बट लाईट शो बघायला भेटला, तर तो तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच. एक रूम टूर देतो तुम्हाला, जिथे आम्ही थांबलो आहे तिथे. इथे लोक आहेत ना, आता थोडंसं जर तुम्ही 3-4 किलोमीटर मागे आलात ना, तर असे रो हाऊस आहेत मित्रांनो. इथे तुम्हाला 1,500-2,000 स्टे भेटू शकतो. तर त्यातलाच एक स्टेमध्ये आम्ही राहिलेलो आहे, तर दाखवतो तुम्हाला. तर आम्ही जो रूम घेतलेला तो एसीवाला रूम होता. त्याच्यामध्ये 1, 2, 3 बेड, एसी, फॅन असा आहे. रूम बरा आहे, तुम्हाला फक्त एक रात्र काढायची आहे त्यासाठी चांगला रूम आहे. ह्याला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, तो या साईडला आहे. हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, आणि मी कुठेही राहतो तर त्याचं बाथरूम चांगलं असेल ना, तर तिथे राहण्याला एक चांगला अर्थ लागतो. सो असा, तर असा एक छोटासा रूम टूर आहे. बाहेरनं पण एकदा एक दाखवतो हा बंगला कसा येतो. तर असा हा बंगला आहे, आणि साई कृपा का गुरुकृपा सोसायटी आहे, हायवेच्या बाजूलाच आहे. इथून राईट साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, आणि हा तुमचा गुजरात आणि सुरत रोड आहे. तर असा आहे मित्रांनो, दिवस दुसरा सुरू झाला आहे, रिटर्न जर्नी स्टार्ट होणार आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मी स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ भेटतो. थोडंसं पेटपूजा करणार आहे आम्ही, त्याच्यानंतर 8:15 आमची बुकिंग आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार, अर्धा तास तिथे फिरणार, आणि मग आपला परतीचा प्रवास चालू करणार. थोडं फोटोशूट केलेलं आहे पुलावरती स्टॅच्यू ऑफ युनिटी बरोबर. तिथे काय बाईक नेचं ऑप्शन नाही, बट इथूनच या ब्रिजवरनं तुम्ही फोटो क्लिक करू शकता, जेवढं तुम्हाला विजिबल होऊ शकतं किंवा विजिबिलिटी येऊ शकते एवढं. तर आतमध्ये आपण एंटर केलं आहे, आणि इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला रोड केलेला आहे. वरती शेड्स आहे, इथे CIFC सिक्युरिटी आहे, सो तुम्हाला तिथे तुमचं तिकीट आणि बॅग चेक होते. ही एंट्री आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, हा रस्ता आहे, तो चालायचं आहे. तर हा मॅप आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा, आणि नाही इथे पॉईंट्स दिलेले आहेत, हे पॉईंट्सनुसार तुम्ही फिरू शकता. हा गार्डन एरिया आहे. आपण आता मे बी या इथे आहोत, या इथे पुढे इन्फॉर्मेशन पण असेलच. एवढं मोठी ही वास्तू ती कशी उभारली, किती वेळ लागला, कोणी काही काही याच्यात किती कोणाचं कॉन्ट्रिब्युशन आहे, सो बघूया. जसं तुम्ही एंटर करता ना, तिकीट चेक होते, त्याच्यानंतर तुम्हाला इथे फिजिकल परत चेकिंग होते, बॅग स्कॅन होते, बॅगमध्ये काय सस्पिशियस आहे की नाही ते चेक करतात, 2-3 क्वेश्चन विचारतात, आतमध्ये सोडून देतात. जसं हे समोर एंटर करताना ही भली मोठी तुम्हाला वास्तू दिसते, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांची. आजूबाजूनी जाऊ शकता, गार्डनिंग एरिया आहे. एक्स्केलेटर्स आहेत हे वाटतं, एक्स्केलेटर्स आहेत, म्हणजे ज्याला चालायचं नसतील. स्टॅच्यू ऑफ युनिटीची हा पोझिशन बघा, किती उंच आहे, आणि आर्ट वर्क पण बघा मित्रांनो, एकदम बारीकीने केलेली, एवढी मोठी मूर्ती आहे. तर तुम्ही बघू शकता याची जी शॉल आहे ना, तर शॉलच्या या एंडला पण आहे ना डिझाईन केलेली आहे. प्लस त्यांनी जो जॅकेट घेतलेलं आहे ना, त्या जॅकेटला पण प्रॉपर अशी डिझाईन आहे, बटन्स आहेत, आणि फेस तर एवढी मोठी मूर्ती आहे, पण फेस एकदम डिक्टो कट टू कट तसाच आहे. तर आता आपण आहे ना त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या खालती बेसमेंटला आहे. सर्व इन्फॉर्मेशन आहे त्यांची. हा एक शिलालेख लिहिलेला आहे, या शिलेवरती आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वाक्षरी आहे, आणि त्यांनी एक असा या शिलालेखवरती आणि लव पुरुषाबद्दल इन्फॉर्मेशन आहे.
इथे सगळी या युनिटीबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. जेव्हा जागेची पाहणी झाली असेल तेव्हाचा एक फोटो आहे, नंतरला स्टॅच्यू उभं झाल्याच्या नंतरचा आहे, पूजा जागेची नंतरला परत एक फोटो. आणि माहिती असेलच सर्वांना एवढा मोठा हा युनिटी आहे, उभारण्याचं काम L&T या कंपनीने केलेलं आहे. सो थोडंसं पुढं आलात या आर्ट गॅलरीमध्ये तर आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचा फेस दिसतो, जो प्रॉपर असा कार्विंग केलेला आहे. आणि हा मिनिएचर समजा ही सेम बॅक साईडला मोठी जी कन्स्ट्रक्शन झालेली आहे बिल्डिंग ती दिसते. हा जो युनिटी आहे ती कशी बनलेली आहे, तिचं काय डिझाईन आहे ते या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. सो लिफ्ट आहे, स्टेअरकेस आहे, एक इमर्जन्सी एक्झिट असेल. आणि बिल्ड कसं केलेलं आहे त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे या तुम्ही. इथे एक व्हिडिओ प्ले होते, या व्हिडिओमध्ये कन्स्ट्रक्शन कसं झालं ते दाखवत आहेत. ही युनिटी आहे, आपलं जे भारतामधलं बनलेलं जो पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेलचा, तो सगळ्यात उंच असा पुतळा आहे. तर अशा प्रकारे ते दाखवलं या व्हिडिओमध्ये की कसा तो बनलेला आहे. तर अजून इथेही इथे बर्डचं काहीतरी दिसतंय. इथे आजूबाजूला जंगल आहे, तर या जंगलामध्ये किती प्रकारचे प्राणी पक्षी वन्य प्राणी राहतात. सो ही अशी आर्ट गॅलरी आहे. इथे अजून एक डिस्प्ले आहे, बोर्ड आहे, इथे तुम्ही तुमचे रिव्ह्यूज देऊ शकता. ॲक्च्युली खूप मोठी आर्ट गॅलरी आहे, ही फिरायला एक दीड तास दोन तास पण कमी आहे. ही हिस्टॉरिकल प्लेसेस अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दलची ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. या आर्ट गॅलरीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही पाहू शकता, फिरू शकता. तिकीटवरती आहे, या तिकीटमध्ये आम्हाला फक्त आर्ट गॅलरीमध्ये आणि त्यांच्या पावलांपर्यंत जायची परमिशन आहे. मित्र रिव्ह्यू देतो आहे. हा डिस्प्ले बघा ना, LED तिरंग्याचा मस्त असा डिस्प्ले केलेला आहे. अनिल पण रिव्ह्यू देतो आहे. प्रमोद कदम 37 तर आपण पण करूया. तुझं नाव आलं ललित चव्हाण, तू पण काढ माझा फोटो काढ. असं आहे इथे, जाऊया फटाफट बाहेर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायापर्यंत जाऊन थोडा तिकडनं वी बघूया. तर ह्या बोर्डमध्ये तुम्हाला समजेलच की आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तो सगळ्यात उंच आहे, 182 meters. आणि त्याने या सगळ्यांचे रेकॉर्ड्स टोटले आहेत, ब्राझील, रशिया, USA, जपान, चायना आणि मग इंडिया. सो आपण ह्या 5 देशांचा आपण रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे थोडक्यात. तर आता आपण या मूर्तीच्या पायापर्यंत जातो आहे. सो त्यासाठी ही सिलेक्टर आहे. आणि इथून तुम्ही पूर्ण व्ह्यू पाहू शकता. तर जायचं आहे वरती आपल्याला, बट इथून पण तुम्ही पाहू शकता, काय जबरदस्त व्ह्यू आहे. हा पॉईंटला बघा मित्रांनो, मगर दिसले आम्हाला, पाण्यामध्ये मगर बसले. आणि तिथे ॲक्च्युली बोर्ड पण होता, त्या तिथे पण एक मगर आहे मित्रांनो. ए बघा, ही बघा या, सो इथे एक मगर आहे, तिथे एक मगर आहे, दोन मगर दिसले.
तर आपण जे तिकीट काढलं होतं 150 रुपीजचं, सो त्याच्या त्याला बाहेरनं अशी एंट्री आहे. सो एक्सलेटर घेऊन आल्याच्या नंतर वरती येता क्षणी तुम्हाला असं भली मोठी ही प्रतिमा आणि त्याचं इन कन्स्ट्रक्शन दिसून येतं. त्यांचा जो पाय आहे ना, त्या पायाची साईज बघा मित्रांनो, आणि प्रॉपर हे बघा आवाज येते. सो हे प्रॉपर कॉपर कॉपरचं आहे, सगळं बिल्ड जे आहे ते कॉपरमध्ये झालेलं आहे आणि ब्रासमध्ये झालेलं आहे. मस्त ही राईड जी केली आम्ही 400 किलोमीटरची, ती प्रॉपर झाली. इथे आल्यावरती सुकून आलं की नाही बाबा, जी पण राईड केली त्याच्यानंतर तुम्हाला हे फळ भेटणार असेल तर राईड करायला काही हरकत नाही आहे. इथे समोर नर्मदा नदी, नर्मदा नदीवरचा डॅम, आणि हेच ॲक्च्युली हे बॅक वॉटर असणार आहे डॅमचं. आणि एक विशेष म्हणजे त्यांचा जो हा लेफ्ट फूट आहे ना, तो हवेत आहे. खालती त्याला अल्दो आहे बट हा हवेत आहे, थोडंसं लिफ्ट केल्यासारखं दाखवलेलं आहे हा पाऊल. नखं पण दाखवलेले आहेत प्रॉपर अशा शेपमध्ये. चला तर आता आपण इकडं निघूया, डायरेक्ट रूमवरती जाऊया. तिथून आपल्याला रिटर्नचा जो प्रवास आहे तो चालू करायचा आहे. One hour later. तर गुड मॉर्निंग, आपण आपली रिटर्न जर्नी स्टार्ट करतो आहे. मॅप सेट केलेलं आहे, सगळं प्रॉपर सेट केलेलं आहे, सगळेजणं मॅप लावत आहेत प्रॉपर. रिटर्न जर्नी 379 किलोमीटर्स दाखवतो आहे. कुठलं तरी एक वेगळा राज पिंपल करून गाव आहे तिथून जाणार आहे. तर चला रिटर्न जर्नी स्टार्ट करूया. तर रिटर्न प्रवास, परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. 1 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 1 किलोमीटर नंतर लेफ्ट बोलते, 500 मीटर नंतर मे बी हाच आहे, टॉप टू टॉप आहे. येताना गुगलने शॉर्टकट आणलं, ठीक आहे. हा परतीचा प्रवास एन्जॉय केला करा मित्रांनो, आणि थोड्याशा गप्पा मारेनच, जास्त गप्पा मारणार नाही परतीच्या प्रवासामध्ये, कारण की 400 किलोमीटरचं अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे. सो बाय बाय स्टॅच्यू ऑफ युनिटी. चालू करून जवळजवळ 1.25 तास झालेला आहे आणि आम्ही बऱ्यापैकी अंतर कव्हर केलेलं आहे. आता टोटल डेस्टिनेशन 319 किलोमीटर दाखवत आहे, म्हणजे जवळजवळ आम्ही 80 किलोमीटर आलेलो आहोत. तर फ्युएल अप करायला आलेलो आहे. राईडमधला हा तिसरा फ्युएल अप आहे. मीटर तुम्हाला दाखवतो बघा, तर मध्ये रेड बघा काय आहे गुजर. तर कॅमेरामध्ये तुम्ही बघत असालच, 96.80 रुपीज आहे पेट्रोल, आणि आपल्या मुंबईमध्ये जवळजवळ 108 ते 107 रुपये, 10 रुपयाचा फरक आहे. तर काकाने आपल्याला टॉफीज दिले, थँक्यू काका. तर रस्त्यासाठी टॉफीज काकाने गिफ्ट केलेले आहेत आपल्याला, आणि गिफ्ट म्हणजे त्यांच्या पेट्रोल पंपला 3 वर्ष झालेत, सो त्यासाठी त्यांनी आपल्याला थोडं. आम्ही ब्रेक घेतलेला अर्ध्या तासाचा, कॉफी पिली, चहा पिली, बिस्किट खाल्लं, थोडं मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आता प्रमोद आणि मी आम्ही दोघंच, अनिल पुढे गेला आहे, अनिलला काहीतरी एक काम आलं आहे पर्सनल, तो बोलतो की मी कंटिन्यू करतो. पुढे आपल्याला भेटला तर ठीक आहे, नाहीतर जाऊ शकतो तो एकटा. चला तर मग हा रस्ता बघा, एन्जॉय करा.
कौन है ये लोग? हवा खूप आहे मित्रांनो, गाडी हलते आपली आणि आपण मुंबई सुरत हायवेला टच झालेलो आहोत आणि अनिल एक 10-15 किलोमीटरच पुढे आहे आपल्यापासून. जेवण केलं फटाफट आम्ही, एक अर्धा एक तासाचा ब्रेक घेतला आणि एक रोडवर जे तुम्ही पाहत असाल ना तर जस्टिफाय होत असेल किती माहिती नाही. डस्ट आहे सगळी, मे बी ही तीच डस्ट आहे आणि हवा पण खूप आहे. आज पूर्ण हायवेला हवा आहे, काहीतरी वादळ जाणार आहे मुंबई आणि गुजरातच्या साईडनी. सो त्याचाच हा इम्पॅक्ट आहे वाटतं. आणि अनिल आपला मित्र जो पुढे गेला आहे ना, तो पुढे सेकंड टोल आहे तिथे थांबला आहे, कारण की भयंकर पाऊस पडतोय तो बोलतोय. तर आम्ही जस्ट निघालोय आता. लंच ब्रेक घेतल्याच्या नंतर जवळजवळ आम्ही 70-80 किलोमीटर गाडी चालवलेली आहे आणि आता विरारचा बोर्ड दिसलाय. विरार 120 किलोमीटर होतं इथून म्हणजे 1-2 मिनटं झाली. सो लवकरच आपण मुंबईमध्ये एंटर करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये एंटर केलेलं आहे. डेस्टिनेशन 1 तास 44 मिनटं 84 किलोमीटर पुढे वसई विरार चालू. आणि गाडी आता यशस्वी आपण पळवतोय. आपला सुभेदार जो आहे खूप चांगली साथ दिली त्याने 2 दिवसामध्ये. हा काल काहीतरी प्रॉब्लम झाला कार्बोरेटरमध्ये, पण ठीक आहे, तेवढं रायडिंगमध्ये चालतंच. बट कालपासून जवळजवळ 753 किलोमीटर गाडी चालवली, मस्त मजा आली. One hour later. फायनली राईड कम्प्लीट व्हायला फक्त 1 किलोमीटर बाकी आहे, कारण की 1 किलोमीटरच्यातच माझं घर आहे. अनिल घरी सुखरूप पोचला आहे. प्रमोद आता जस्ट माझ्यापासून वेगळा झालेला आहे, तर तो पण 1-25 मिनटात पोचेल. आपण 1-2-4 मिनटात घरी पोचू. तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो आहे, आपला स्टॅच्यू ऑफ युनिटीची राईडचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग पुरताच तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.